हे गाईज, हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. तर आज आहे रविवार आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 9. तर आता आमचं सगळं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे, चहा पण झालेला आहे घेऊन, आणि आत्ता मी माझा व्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे मला सांगायचं आहे की आता जे पण काही कोरोना व्हायरसचं जे तुम्हाला माहितीच आहे बाहेर सध्या काय वातावरण आहे, तर माझी तुम्हाला सगळ्यांना हीच एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचा बचाव करा तुमचा आणि तुमच्या फॅमिलीची पण तुम्ही तुमच्या काळजी घ्या. जर गरज असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा, जर काही अगदीच अर्जन्सी असेल कामाची तरच तुम्ही घराबाहेर पडा, आणि जर काही महत्त्वाचं काम नसेल तर शक्यतो ट्राय करा घरीच बसण्यासाठी. आणि सध्या जे काही गव्हर्नमेंट आपल्यासाठी जी काही स्ट्रिक्टली पावलं उचलत आहे तर ती सगळी आपल्याच फायद्यासाठी आहेत आणि आपल्या हेल्थसाठीच आहेत. तर पुढे जे काही आत्ता कोरोना व्हायरसचं जे चालू आहे तर त्याला कुठेतरी कंट्रोल करायचं आहे गव्हर्नमेंटला, त्यासाठीच सगळ्या उपाययोजना गव्हर्नमेंट जेवढं काही त्यांना पॉसिबल आहे ते सगळं ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मला असं वाटतं की जे काही चालू आहे त्याला आपण गव्हर्नमेंटला ॲब्सोल्युटली आपण सपोर्ट केला पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपण सगळ्यांनीच मिळून सपोर्ट करू गव्हर्नमेंटला, आणि हे कोरोना व्हायरसचं जे संकट आहे ते लवकरात लवकरच दूर जाऊ दे, बाहेर पडू दे आपल्या देशातून, हीच देवाजवळ प्रार्थना आहे. आणि हे सगळं शक्य आहे, फक्त आपण जे काही ते सांगताय त्याप्रमाणे आपण जर त्या गोष्टी सरकारने सांगितलेल्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एकजुटीने ह्या सगळ्या प्रॉब्लेमला एकत्र येऊ आणि तोंड देऊ. तर बस हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुमचे जे हँडवॉश आहे ते तुम्ही फ्रिक्वेंटली करा. जर तुम्ही घरात असाल तर तुम्ही फ्रिक्वेंटली तुमचा हँडवॉश करा. आणि जसं आत्ता टी व्हीवरती पण सगळीकडेच ते दाखवतात, तर 20 सेकंड तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या हँडवॉश करा. अशा पद्धतीने जसं सांगितले आहे त्या पद्धतीने व्यवस्थित जे काही म्हणजे हँडवॉश तुमच्याकडे जर लिक्विड असेल तर लिक्विड हँडवॉश, किंवा सोप असेल तर सोपने हँडवॉश करा, पण ते स्वच्छ करा जेणेकरून आपल्या हातावरती जे किटाणू किंवा काही जर असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होणार नाही आणि आपल्याला काही त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल आणि तिथे हे हँडवॉश करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही सॅनिटायझर जरूर यूज करा. आणि जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा हँडवॉश करा, जेव्हा जिथे पॉसिबल नाही आहे तिथे तुम्ही सॅनिटायझर यूज करा. आणि मास्क वापरा. जर मास्क अवेलेबल नसतील तर तुम्ही ॲटलिस्ट तुमचा हँकीचा यूज करा मास्क ॲज अ मास्क म्हणून. तर हँकी हे वॉशेबल पण आहे, त्याला आपण जर गरम पाण्यातनं स्वच्छ धुवून पुन्हा त्याचा आपण रियूज पण करू शकतो. कारण सध्या मास्कचा खूपच जास्त तुटवडा आहे मार्केटमध्ये ॲज यू नो. तर तुम्ही ॲज अ हँकी पण तुमचा ॲज अ मास्क म्हणून यूज करू शकता. आणि कुठल्याही प्रकारच्या ज्या काही अफवा बाहेर फिरत आहेत त्याच्यावरती कसल्यावर पण गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. जे काही अपडेट्स येत आहेत ते न्यूज चॅनलमध्ये आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे जोपर्यंत गव्हर्नमेंटकडनं काही पण अपडेट येत नाही त्यामुळे तोपर्यंत तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. आणि बस स्वतःची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची पण काळजी घ्या. आणि बस एवढंच मला सांगायचं होतं कोरोनाविषयी. आणि बस आता मी माझं ब्लॉगचं पण स्टार्ट केलेली आहे. तर ह्याच्या पुढे मी आता आज माझं संडेचं सगळं जे काही रुटीन आहे ते दाखवणार आहे. बाकीची माझी सगळी कामं झालेली आहेत. आणि आज मी चिकन बनवणार आहे. तर हां, चिकनवरनं मला आठवलं, तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की चिकन कोरोना व्हायरस जसं आपल्या कोरोना व्हायरस जसं चालू आहे किंवा तेव्हापासून आपल्या बऱ्याच भागांमध्ये चिकन खाल्लं नाही जात आहे, तर असं करू नका. कारण चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो हा जर काही समज असेल लोकांचा तर तो प्लीज तुम्ही डोक्यातनं बाहेर काढून टाका. असं काही नाही आहे, चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस होत नाही पहिली गोष्ट. कारण जेवढे पण आपले जे काही पोल्ट्रीचे बिझनेस चालवणारे जे लोक आहेत त्यांचा खूपच लॉस चालू आहे सध्या ह्या एका गैरसमजुतीमुळे. तर मी तर चिकन, आमच्याकडे तर अजून चिकन बनवते मी, अंडी पण आम्ही खातो, असं काहीही होत नाही आहे. म्हणजे चिकन खाल्ल्यामुळे जो काही प्रादुर्भाव किंवा इन्फेक्शन होतं आहे असं तुम्हाला वाटतं आहे तर तुम्ही प्लीज असे गैरसमज पहिले डोक्यातनं काढून टाका. कोरोना व्हायरस हा चायनामध्ये काही एक त्यांच्याकडे
तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे चायनामध्ये काही चुकीचा प्राण्याचा त्यांनी खाल्लेला आहे मांस, त्यामुळे त्यांना ते झालेला आहे त्याचा संसर्ग आणि तो सगळा त्यांच्या चायनामध्ये पसरलेला आहे. तर चिकन किंवा कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज, अंडी, मटण असं काहीही खाल्ल्यामुळे आपल्याला कोरोना व्हायरस होत नाही. आणि फक्त हा ज्याला कोरोना व्हायरस झालेला आहे त्याच्या इन्फेक्शनमुळे किंवा त्याच्या शिंकण्या खोकल्यामधूनच हा इन्फेक्शन पसरत असतो, हे इन्फेक्शन पसरत असतं. त्यामुळे तुम्ही हे अजिबात डोक्यामध्ये घेऊ नका. आणि जर तुम्ही चिकन खाणं बंद केलं असेल तर ते प्लीज चालू करा. असं काही होत नाही, कुठल्याही पाळीव प्राण्यामधनं होत नाही. त्यामुळे जे पण तुमच्या घरामध्ये पेट्स आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढू नका, त्यांना घरातच सांभाळून ठेवा, त्यांची काळजी घ्या, त्यांना बाहेर काढण्याची अजिबात काहीही गरज नाही आहे. तर बस मला हेच सांगायचं होतं. थोडंसं मी सिरियस झाली आहे कारण हा टॉपिकच सिरियस आहे आणि खूपच जास्त प्रमाणात आता सध्या वाढत आहे, त्यामुळे मी ह्या विषयावर बोलते. सगळ्यांनाच माहिती आहे काय करायचं आहे काय नाही. तरी जस्ट मी ॲज अ माझ्या ऑडियन्सला मी जस्ट एक मला मेसेज द्यायचा होता म्हणून मी तो दिलेला आहे. तर चला आता मी माझी बाकीची सगळ्याची माझी क्लिनिंगची कामं वगैरे झालेली आहेत, फक्त आता लंच बनवायला माझं घ्यायचं आहे. तर मी आज चिकन बनवणार आहे. तर ह्याच्या आधी पण मी रेसिपीज तुमच्यासोबत चिकनच्या वेगवेगळ्या शेअर केलेल्या आहेत. तर आज मी मला बऱ्याच मी वेगवेगळ्या पद्धतीने चिकन रेसिपीज बनवत असते, तर त्यापैकी आज मी चिकन बनवणार आहे. तर ते मी कसं बनवणार आहे हे तुम्ही नक्की पहा आणि तुमच्यासोबत मी सगळी रेसिपी शेअर करते. तर माझा हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. जे पण कोणी नवीन माझे व्हिडिओज बघत असतील किंवा माझ्या चॅनलवर जे पण लोक नवीन असतील तर तुम्ही पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर जे बेल आयकन आहे त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग मी आता माझ्या सगळ्या कामाला सुरुवात करते आणि नंतर मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आता या ठिकाणी माझी कणिक भिजवून झालेली आहे आणि मग मी आता चिकन मसाला बनवायला घेणार आहे आणि तोपर्यंत माझी कणिक व्यवस्थित भिजेल आणि मग मी सगळ्यात शेवटी पोळ्या करायला घेईन. आता या ठिकाणी मी चिकन शिजायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये. तर आज मला चिकनचं सूप काढायचं आहे, सो मी कुकरमध्ये आज चिकन शिजवून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आपल्याला ह्याला एक 2 ते 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत, खूप जास्त शिट्ट्या देण्याची गरज नाही आहे. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजतं. खूप जास्त शिट्ट्या दिल्या तर मग चिकन आपलं फारच अगदीच ते सुटल्यासारखं होतं, त्यामुळे फार शिट्ट्या देण्याची गरज नाही आहे. 2 ते 3 शिट्ट्या खूप झाल्या. तर त्याच्यानंतर मग हे आपल्याला तर इथे व्यवस्थित मी शिजवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी मसाल्याची तयारी करायला घेते. आता या ठिकाणी माझं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. तर सुकं खोबऱ्याचे पातळ काप करून आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित डार्क गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे कांदा. तर कांदासुद्धा आपल्याला डार्क गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे. आता कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे, त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलेला आहे. तर आता टोमॅटो पण आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि आता हे सगळं थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे चिकन पण शिजून व्यवस्थित तयार आहे आणि कुकर पण थंड झालेला आहे. तर आता मी इथे सगळा मसाला माझा थंड झाल्यानंतर त्याला मी बारीक करायला घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी आता लसूण आणि आल्याचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि आता ह्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे.
आता या ठिकाणी माझं खोबरं वाटून झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेते आणि त्यालाही व्यवस्थित मी बारीक वाटून घेते. आता याच्यात मी घरी बनवलेला गरम मसाला ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला ॲड करून याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं. आता या ठिकाणी माझा सगळा मसाला वाटून झालेला आहे आणि मी कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेलामध्ये हा मसाला मी ॲड केलेला आहे. तर आता मसाला आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि साईडला मी रायनरियाचं सूप काढून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी हा मसाला भाजून झाल्यानंतर तिखट घालण्याआधी ॲड करणार आहे, कारण रायनरिया तिखट खात नाहीत, सो मी त्यांच्यासाठी वेगळं बनवणार आहे सूप. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये धनेपूड ॲड केलेली आहे आणि थोडंसं हळद पावडर पण ॲड केलेली आहे. तर आता यालाही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता साईडला मी इथे सूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि तिखट घालण्याआधी मी हा मसाला त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर हे जे सूप आहे हे लहान मुलांच्यासाठी खूपच चांगलं असतं आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि रायनरियालासुद्धा हे सूप अतिशय आवडतं, तर तेही खूप आवडीने खातात. म्हणून मी आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हा मसाला या सूपामध्ये ॲड करणार आहे आणि त्याला आता इथे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये बाहेरनं आणलेला चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि हे घरचं लाल तिखट आहे, त्यालाही मी ॲड केलेलं आहे. आणि आता ह्या सगळ्या मसाल्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करायचं आहे. आणि मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये मी चिकन ॲड केलेलं आहे आणि त्यालाही आता या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर मी साधारण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती याला ठेवून द्यायचं आहे बाहेर. आता या ठिकाणी 5 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि चिकन रेडी झालेले आहे. तर मी आता गॅस बंद करणार आहे. आता या ठिकाणी माझं चिकन बनून रेडी झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मी कुकरला भात पण लावलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आता इथे मी पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. तर पोळ्या अशा पद्धतीने मी घडीच्या बनवते आणि तुम्हीसुद्धा जर अशाच पद्धतीने घडीच्या पोळ्या बनवत असाल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही इथे बघू शकता पोळी अशा पद्धतीने छान फुलते पण घड्या घातल्यामुळे, आणि माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अशाच पद्धतीच्या पोळ्या बनतात. तर रोटी किंवा फुलके हे माझ्याकडे आवडत नाही कोणाला, सो मी अशाच आमच्याकडे अशाच पद्धतीच्या पोळ्या बनतात. आणि माझ्याकडे पोळ्याला मेड पण नाही आहे, तर मी कधीच नव्हती लावलेली. तर अशाच पद्धतीने मला माझ्याच हातच्या पोळ्या, म्हणजे माझ्या घरच्यांनाही माझ्याच हातच्या पोळ्या जास्ती आवडतात, त्यामुळे मी स्वतःच घरी पोळ्या बनवते. मेड लावलेली नाही आहे, मला स्वतःलाही मेडनी बनवलेल्या पोळ्या नाही आवडत, त्यामुळे मी स्वतःच सगळ्या पोळ्या घरी बनवते. आणि अशा पद्धतीने आता मी इथे सगळ्या पोळ्या करून घेते आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळा तुमच्याशी मी बोलते.
तर आता माझा सगळं स्वयंपाक बनवून झालेला आहे, लंच सगळं रेडी आहे आणि आता आम्ही लंच करणार आहोत. तर आता जस्ट सगळं झालंय, तुमच्यासोबत मी सगळं शेअर केलेलं आहे. तर चिकन रेसिपी तुम्हाला कसं वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर चला तर आता मी इथेच माझ्या ब्लॉगचा एंड करते आणि लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय, लव्ह यू ऑल.